नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, या समोरच्या फोटोमध्ये हा एलिफंटचा फूल पहा आणि त्यातलं सेंटर फेस पहा. सेंटर फेसचं जे जम्पर आहे त्याची पोझिशन पहा. हवा आली तर ते दळदळ हालेल आणि एखाद्या डेड पालचा स्पार्क झोनमध्ये येऊन स्पार्किंग होईल, किंवा एखादा पक्षी गेला तर स्पार्किंग होईल. तर सेंटर फेसचं आता हे स्पष्ट मी दुसऱ्या फोटोमध्ये दाखवतो आहे. पहा पहा, दुसऱ्या फोटोमध्ये पाठवत आहे. हे बघा, या ठिकाणचं हे सेंटर फेस मी अगोदर जो फोटो पाठवला त्याचा, हे जम्पर डाऊन साईडला आहे, असं डाऊन साईडला, हे ऑफ साईडला पाहिजे, सपोर्टेड बाय पिन इन्सुलेटर. सेंटर फेजचे हे जे आहे ना, सेंटर फेजच्या बाबतीमध्ये सोबतच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, म्हणजे सोबतचा फोटो आहे त्याच्यात दाखवल्याप्रमाणे, सेंटर फेजचे हे जम्पर डाऊन साईडला आहे, हे अफ साईडला पाहिजे, सपोर्टिव्ह पिन इन्सुलेटर. कसं? सोबतच्या फोटो दाखवल्याप्रमाणे. पहा, हे असं पाहिजे, हे असं पहा पहा. म्हणजे इथं हवेनं जम्पर हलणार नाही, पक्षी बसला तरी हे बघा याच्यावर हलका तीन पाईप चढवलेला आहे, म्हणजे स्पार्किंग होणार नाही. म्हणून माझी महावितरणला विनंती की सर्व जम्पर अशा प्रकारे स्पार्किंग फ्री करावे, स्पार्किंग फ्री करावे. या ठिकाणी सुद्धा बर्डपाट होत होते, मी मागे लागू नये करून घेतलं. आता बर्डपाट होत नाही, स्पार्किंग होत नाही, पण असं नाही केलं. आणि हे जर असं असलं तर हे जम्पर डळा डळा हवेनं हलणार, कुठंतरी टच होणार, पक्षी गेला तर स्पार्किंग होणार, आणि स्पार्क खाली पडला तर आणि ज्वालाग्राही पदार्थ खाली असेल तर आग लागणार. अशीच लाग या ठिकाणी लागली आहे. त्याचा व्हिडिओ मी स्वतंत्रतेचा टाकला आहे, पण हा स्वतंत्र व्हिडिओ याच्याकरता टाकला की हे जे सबस्टँडर्ड काम आहे ते कसं असावं हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि हे असं पाहिजे. थोडक्यामध्ये हे जे काम आहे, हे जे काम आहे, हे जे काम आहे, हे जे काम आहे असं पाहिजे. आणि मला वाटतं की अगोदर जी काही कामं दाखवले ते रेग्युलेशन नंबर 3:5 प्रमाणे सबस्टँडर्ड आहे. सबस्टँडर्डवर इज ए मदर ऑफ ॲक्सिडेंट. म्हणून स्टँडर्ड कामं करा, स्पार्किंग होऊ देऊ नका. कोणतंही काम स्पार्किंग फ्री पाहिजे, स्पार्किंग फ्री पाहिजे. आज पूर्ण विदर्भ हॉट जाऊन भाजून निघाला आहे, होरपळून निघाला आहे. अशातच स्पार्किंग पडलं तर ज्वालाग्राही पदार्थ जळणार आणि मोठं नुकसान होणार. पहा, हा फोटो मायन्यूटली पहा. या ठिकाणी बर्ड गारसुद्धा लावता येते. असो नुकसान स्पेसिफिकली अगोदरचं काम कसं चूक हे कसं बरोबर कंपॅरिझनसाठी हा फोटो टाकला. अभ्यास करा, स्पार्किंग होऊ देईल का. आणि ही विनंती पूर्ण महाराष्ट्रातील इंजिनियर करता आहे. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब किंवा यूट्यूब चॅनल वाचत शक्ती देते. थँक्यू.